बेहदची परम महाशांती। बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। येणारा भविष्यकाळ हा कसा असेल याबद्दल प्रत्येकाला कुतूहल असते, कारण आत्ता पृथ्वीवर खाण्यासारखे अन्न नाही, पिण्यासारखे पाणी नाही, शुद्ध हवा नाही, आणि अशामध्ये बेहदच्या बापूजींनी सर्वांना येणाऱ्या काळाबद्दल खूप सुखद माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्युचर वर्ल्ड म्हणजे भविष्यात येणारी दुनिया कशी आहे त्याबद्दल मिशाव काकू म्हणून एक सायंटिस्ट आहेत, ते म्हणत होते की 2050 जग हे असे असे असेल। खूप काही ऐकलेले आहे। तर आपले बेहदचे ज्ञान आणि भारताच्या शास्त्रानुसार हे जग कसे असायला हवे, आणि हे ज्या युनिव्हर्सबद्दलची माहिती करत आहे त्यामध्ये फक्त अग्नी अग्नी आहे, पाणी पाणी आहे, तर युनिव्हर्समध्ये तत्वांचे कॉम्बिनेशन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते का? बेहदचे बापूजी याबद्दल आणि येणारा भविष्यकाळ कसा असेल याबद्दल सांगतात की जे येणारे जग आहे त्याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही। जसे आजच्या काळाची 50 तुम्ही कल्पना केली होती का? विज्ञानाची 0.01% पण डेव्हलपमेंट नाही आहे। येणारे विज्ञान हे असे डेव्हलप होईल की जसे आत्ताचे जे साधन 5 आहेत ना, स्थूल तत्वांचे आहेत, पुढे जाऊन विज्ञानाचे साधन हे परमतत्वांचे असतील। तुमचे राहण्याचे घर देखील परमतत्वांचे असेल। परमतत्व म्हणजे काय? तर परम वायू, परम अग्नी आणि परम आकाश याचे असेल। सगळी स्थूल तत्वे निघून जातील। आपली जी गॅलेक्सी आहे तर ती परमतत्वांची असेल। तुमचे घर कसे असेल तर ते देखील परमतत्वांचे असेल। तुमच्या संकल्पाने तुम्ही एका सेकंदामध्ये युनिव्हर्समध्ये देखील फिरू शकता। येणारे जग हे खूप सुंदर असणार आहे, खूपच सुंदर असणार आहे। पुढे जाऊन नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स, नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन जातील। सकारात्मक विचाराने हे नकारात्मक असे सर्व काही संपून जाणार आहे। पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतील, परमतत्वांचे शरीर असेल, उडणारे शरीर असेल, परम आकाश, परम वायू, परम अग्नी या तत्वांचे शरीर असतील, जल आणि पृथ्वी तत्व हे संपून जातील, आणि पूर्ण गॅलेक्सी ही बदलून जाईल, पूर्ण युनिव्हर्स देखील बदलून जाईल, मल्टिपल युनिव्हर्सेस देखील बदलून जातील। असे चांगले जग असेल की तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही। असे वायुयान असतील की एका सेकंदामध्ये जेथे जायचे आहे तेथे तुम्ही जाऊ शकता। ऑलवेज बी पॉझिटिव्ह। तेथे संकल्पाने सारी दुनिया चालेल। विचार केला आणि युनिव्हर्स बनले। परम आकाश तत्व असेल, परम वायू तत्व असेल, असे हे आत्तासारखे तत्व नसतील। तत्वांचे असे आत्तासारखे कॉम्बिनेशन नसणार। सर्व काही बदलून जाईल। तुमचे शरीर देखील बदलून जाईल। सर्व काही बदलेल। येणारे जग हे परमतत्वांचे असणार आहे, परम प्रकाशाचे असणार आहे। सर्व सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असेल। कोट, कचेरी, रोग, शोक सर्व काही संपून जाईल। परम सुख असेल, परम शांती असेल। अनंतबाई पुढे म्हणतात की राजस्थानमध्ये कुंभलगडावरती गेलो तेव्हा तेथे सांगत होते जे कुंभार राजा होते ते 9 उंचीचे होते आणि त्यांचे वजनही खूप जास्त होते। तर हे असे शक्य आहे का? आजपासून 300, 400, 500 वर्षांपूर्वीचा मनुष्य असा असणे हे शक्य असू शकते का? कारण आत्ताच्या काळात 7.5 ते 8 फुटापेक्षा जास्त उंच कोणी नाही। बापूजी याला उत्तर देतात की जसे मल्टिपल युनिव्हर्स आहेत ना, तर युनिव्हर्समध्ये जे आत्मे असतात, मनुष्य आत्मे असतात, त्यांचे आकारी रूप असते। तर हे आकारी रूप लहान आणि मोठे करू शकतात, संकल्पाद्वारे मोठे देखील करू शकतात, विराट रूप देखील धारण करू शकतात। मनुष्यामध्ये कोणी 6 जास्त, 8 फूट, 9 फूट हे आधी असायचे। आधी आपले पूर्वज देखील असे उंच असू शकतात ना, छोटे पण असू शकतात, मोठे पण असू शकतात, पण तेथे जे मोठे मोठे गॅलेक्सीचे मालक आहेत, रचनाकार आहेत, युनिव्हर्सचे मालक आहेत, त्यांच्याकडे परमतत्वांचे शरीर आहे। विशाल रूप ते धारण करू शकतात, विराट रूप देखील ते धारण करू शकतात। त्यांच्या विचार करण्या मात्राने त्यांचे शरीराचे कॉम्बिनेशन हे बदलू शकते। अनंतबाई म्हणतात की 2050 माणूस हा अमर होऊ शकेल का? बापूजी याला उत्तर देतात की आत्मा हा तर अजर, अमर, अविनाशी आहे ना, पण आत्म्याचे शरीर हे बदलत असते।
हे पाच तत्वांचे शरीर आहे ते परमतत्वांचे शरीर होऊन जाईल, म्हणजे अमर होऊन जाईल, सर्व काही अमर होईल। मल्टीवर्स युनिवर्स मध्ये जे सगळे राहतात ते अमर होऊन जातील, सर्व अमर होऊन जातील। जेवढे पण मनुष्य आत्मे आहेत ते सर्व अमर होऊन जातील। 2050 मध्ये धरतीमध्ये पण परिवर्तन होईल का? याला बापूजी उत्तर देतात की धरतीमध्ये अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे, कुठे आकाश तत्व देखील आहे। आपली धरती ही पाच तत्वांनी बनलेली आहे ना। आपले जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये सुद्धा पाच तत्वे आहेत, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे। जसे ब्रह्मांडामध्ये आहे तसे तुमच्या शरीरामध्ये आहे ना। तर जी पाच तत्वे आहेत केवळ धरतीची गोष्ट नाही, बाकीचे ग्रह आहेत, उपग्रह आहेत, सॅटेलाइट आहेत, सूर्य आहे, सर्व काही हळूहळू करून लोकांच्या विचाराने बदलेल। आत्ता काय आहे, लोकांचे विचार हे खूप नकारात्मक आहेत ना, त्यामुळे तत्व देखील जड आहेत। पुढे जाऊन सगळीकडे लोकांचे विचार हे सकारात्मक होतील, मग हळूहळू करून धरती देखील परमतत्वांची होऊन जाईल, सूर्य पण परमतत्वांचा होऊन जाईल, जे अग्नितत्व आहेत ते परम अग्निमध्ये रूपांतरित होऊन जाईल। आपला हा जो सूर्य आहे ना अग्नितत्वाचा आहे आत्ता, तो परम अग्निमध्ये बदलून जाईल, सर्व काही बदलून जाईल। तत्व हे परमतत्वांमध्ये बदलले जातील, तत्वांचे जग हे बदलले जातील। आधीच्या सत्ययुग, त्रेता आणि द्वापार युगामध्ये पण असे असायचे का? याबद्दल बापूजी सांगतात की भारताच्या शास्त्रांमध्ये आहे, सत्ययुगामध्ये तत्व हे आत्तासारखे जड नव्हते। आधी जे देवी देवता होते ते तीन तत्वांमध्ये असायचे ना। तीन तत्वे म्हणजे काय? तर अग्नि, वायू आणि आकाश। पण आता तर बेहदच्या देवी देवतांचे परिवर्तन होणार आहे, आता तर युनिव्हर्स मल्टीवर्सचे परिवर्तन होणार आहे, बेहदच्या विश्वाचे परिवर्तन होणार आहे, अनंत कोटी ब्रह्मांडांचे परिवर्तन होणार आहे। येथे हा मुद्दा समजण्यासारखा आहे तो हा की आपल्या शास्त्रांमध्ये ज्या सत्ययुग, त्रेता, द्वापारच्या गोष्टी आहेत त्या फक्त एका ब्रह्मांडाच्या हदच्या गोष्टी आहेत। आपल्या शास्त्रांमध्ये महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सीच्या गोष्टी नाहीत, युनिव्हर्स म्हणजे परम महाब्रह्मांडाच्या सुद्धा गोष्टी नाहीत। आणि आता तर मल्टिपल युनिव्हर्सचे तत्व परिवर्तन होणार आहे, आणि हे तत्व परिवर्तन होणार आहे, होणारच आहे, सर्व काही विचाराने बदलणार आहे। वायुमंडळामध्ये जेव्हा ज्ञान पसरेल मग विचार बदलतील ना। आणि हा तर ज्ञानाचा जमाना आहे, विज्ञानाचा काळ आहे ना। विज्ञान म्हणजे काय? तर विशेष असे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, स्पिरिच्युअल नॉलेज हे पुढे जाऊन एवढे वाढेल, एवढे वाढेल की वायुमंडळामधून सर्वांना ज्ञात होईल। ऑलमाइटी ऑथॉरिटी म्हणजे सर्व शक्तिमान सत्ताधीश हे पूर्ण सृष्टीला, अनंत कोटी ब्रह्मांडांना बदलणार आहेत। जेव्हा लोकांचे विचार बदलतील तर त्यांचे विचार बदलल्याने तत्व बदलतील। जे नेगेटिव्ह जड तत्व आहेत त्यांचे रूपांतर अगदी हलक्या तत्वांमध्ये म्हणजे लाईट तत्वांमध्ये होऊन जातील। तत्व हे परमतत्वांमध्ये बदलले जातील। अणु हा परमाणूमध्ये बदलला जाईल, रिफाईन होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जातील, असे हे सर्व जग बदलणार आहे। अशा प्रकारे बेहदच्या बापूजींनी येणारे जग हे अतिशय सुंदर परमतत्वांचे असेल, तेथे जन्ममरण असे चक्र असणार नाही हे सांगितलेले आहे। ही किती आनंददायी गोष्ट आहे ना। तर तुम्ही तयार आहात का या दुःखी पाच तत्वांमधून अतिशय सुखमय परमतत्वांच्या जगामध्ये येण्यासाठी? त्यासाठी बेहदचे ज्ञान ऐकून समजून घेऊन ज्ञान, योग, सेवा आणि धारणा यामध्ये अग्रेसर व्हा। त्यासाठी बापूजी दशरथभाई पटेल या हिंदी चॅनलवरील सर्व व्हिडिओज पहा, तसेच बापूजींच्या या मराठी चॅनलवरील देखील सर्व व्हिडिओज पहा। बेहदच्या ज्ञानाचा सखोल विचार करा, म्हणजे आपोआप तुम्हाला हेल्पलाईन पण मिळेल। तुम्ही केवळ एक पाऊल पुढे टाकले तर परमात्मा हजार पाऊले पुढे येऊन मदत करतील। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते। बेहदची परम महाशांती। बेहद की परम शांती, सोचो बोलो परम शांती। जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 PM to 11 PM ऑन YouTube लाइव। Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org.
लाईक शेअर सबस्क्राईब जॉईन टुडे. बेहद की पराम शांती सोच.